जालन्याच्या अंतरवाली सराटी गावामध्ये 29 ऑगस्ट 2023 रोजी जालन्याच्या अंतरवालीत मनोज जरंगे पाटलांनी आंदोलनाला सुरुवात केली. मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी मनोज जरंगे पाटलांनी आंदोलनाचं हत्यार उपसलं आणि आजच्याच एक वर्षाला म्हणजेच 1 सप्टेंबर 2023 रोजी या ठिकाणी म्हणजेच अंतरवाली सराटीमध्ये पोलिसांचा लाठीमार झाला. मी आता सध्या उभा आहे जालन्यातल्या अंतरवाली सराटी या ठिकाणी आणि या ठिकाणी आपण पाहू शकतात गावातील जे महिला आहेत पुरुष आहेत ते या ठिकाणी जमलेले आहेत. आजच्याच एका वर्षाला या ठिकाणी पोलिसांनी लाठीमार केला होता आणि या घटनेमध्ये अनेक महिला असतील पुरुष असतील हे जखमी झाले होते. त्या घटनेला आज एक वर्ष पूर्ण झालेलं आहे. या घटनेतील जखमा ज्या आहेत ते भरल्या गेलेल्या आहेत मात्र त्या आठवणी ज्या आहेत ते आजही कायम असल्याचं पाहायला मिळत आहे. आपल्यासोबत या ठिकाणी जखमी झालेले काही महिला आहेत पुरुष आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत आणि नेमकी घटना कशी घडली घटनेचा थरार कसा होता कशा प्रकारचा त्यांचा अनुभव आपण जाणून घेणार आहोत. दादा काय सांगणार या घटनेमध्ये तुम्ही गंभीर जखमी झाला होतात तुमच्यावर उपचार देखील झालेले आहेत कशी घटना होती. घटना अतिशय भयंकर आणि वाईट होती. प्रत्यक्ष त्यांनी 1 वाजल्यापासूनच पोलीस प्रशासन इथं दाखल झालं होतं. ग्रामपंचायतला आमच्या समन्वयक आणि पोलीस प्रशासनाच्या काही मीटिंगही झाल्या होत्या आणि त्यानुसार दादांनी ग्लुकोजचं पाणी घेतलं होतं पण त्यांचा हट्टा होता की दादांनी सलाईन लावले पाहिजे. दादा सलाईन लावायच्या तयारीत असताना त्यांना वरून कोणाचा फोन आला सांगता येणार नाही आणि त्यातच त्यांनी एका अधिकाऱ्याने थंब देऊन 30 सेकंदाच्या आत लाठीचार्ज सुरू झाला. कशा प्रकारचा थरार होता या ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज सगळ्यांच्या हाती आले सगळ्यांनी सीसीटीव्ही फुटेज बघितले. हो अतिशय भयानक परिस्थिती होती. अचानक महिला हरिपाठ चालू असताना म्हणजे महिला हरिपाठ म्हणत होत्या तेव्हा त्यांनी भयानक मारहाण सुरू केली. त्या पोलिसांनी विशेष म्हणजे महिलावर लाठीचार्ज केला. त्यांनी वृद्ध बघितले नाही आबाल बालक बघितले नाही काहीच बघितलं नाही आणि बेशुमार त्यांनी मारहाण सुरू केली होती. या घटनेमध्ये जवळपास 200 लोक गंभीर जखमी झाले होते. 300 ते 400 त्यांच्या काठ्या तुटल्या होत्या. त्यांनी हेल्मेटने देखील मारलं त्यांनीच नंतर दगडाने देखील मारलं आणि ही सत्य परिस्थिती आहे. आज या घटनेला 1 वर्ष पूर्ण झालं. आज ते घटना नुसतं हे जरी केलं आपण तरी अंगावर शहारे येतात. बरोबर बाबा काय सांगणार या ठिकाणी हरिपाठ सुरू होता भजनं सुरू होती आणि त्या दरम्यानच लाठीमार झाला नेमकं कशा प्रकारची घटना होती गंभीर जखमी तुम्ही देखील झाला होता. सगळ्यात आम्ही इथं बसलो होतो सगळं लहान मोठ थोर मंडळी सगळी होती. सगळ्यात जास्त लेडीजला लय मारलं लहान मुलाला मारलं. सगळ्यात त्यांच्याकडे लेडीज फौज पाठवा होता 1800 पोलीस होते. जसं काही भारत पाकिस्तानचं युद्ध होतं असं शासनाने केलं. 12 महिने होऊन बी शासनाला याची दखल घेतलेली नाही तरी शासनाला माझी एकच विनंती मनोज दादाचं जे कार्य जे मागणे आहे ते पूर्ण तात्काळ मान्य करा. आणि आमच्या माय बहिणीला आत्ता लोक इतकं मारलेलं आहे आम्हाला आजसुद्धा त्याची आठवण येती की आमच्या अंगात सारे उमटत. बरोबर दादा काय सांगणार आज त्या घटनेला 1 वर्ष होत आहे कशा प्रकारची घटना होती काय वाटतं. शांततेत चाललेलं जरांगे पाटलाचं आंदोलन होतं. इथं सगळ्या महिला पुरुष लहान लेकरं ते सगळे होते. सगळ्याचं व्यवस्थित चाललं हरिपाठ चालू होता भजन चालू होतं. अचानक ते दुपारपासूनच पोलीस फौज फाटा इथं येऊन गावात येऊन थांबला होता. चहा पाणी सगळं पाजलं त्यांना जेव घातलं पोलिसांना तरी त्यांनी 5:30 समोर सीधा आले. इथं आले का मग आंदोलकांना त्यांच्या चालू झालं सगळ्यांनी इथं येडा टाकलेला होता. पण त्यांनी अचानकपणे लगेच लाठीचार सुरू केला आश्रधुराचे नळकंड फोडी त्याच्यामुळे लोकांना गोळीबार देखील झाला होता. अनेक जण गंभीर जखमी झाले होते लहान मुलं असतील महिला असतील सगळ्यालाच मारलं त्यांनी. महिलाला लागलं मारलं पुरुषांना मारलं लहान लेकरांना सुद्धा मारलं बेदम मारलं ढोरासारखं मारलं अक्षरशः. तुम्ही देखील जखमी झाला होता रक्तात तुम्ही अक्षरशः पडलेला होता कशा प्रकारचा तो अनुभव होता. अतिशय एक एक पोलीस म्हणजे एका व्यक्तीला 3-3 पोलीस मारत होते. 1400 ते 1500 पोलीस फोर्स होता आणि पूर्ण सज्ज होते. ते हेल्मेट होते त्यांच्याकडे जाळ्या होत्या आणि काठ्या पण होत्या. त्यामुळं त्यांनी अतिशय बेदम मारहाण केली आणि त्यांना असं क्रूरतेने ते एखाद्याचा बदला जसं आपण घेतो त्या टाईपमध्ये ते मारत होते. बाबा काय सांगणार तुम्ही देखील या घटनेचे साक्षीदार राहिलेले आहात कशा प्रकारची घटना होती लहान मुलींवर लहान मुलांवर पोलिसांनी हल्ला केला. घटना सांगायसारखीच नव्हती रे. इतका लाठीचार्ज केलाय तर ते आता शहरी अंगावर येतात जर विषय काढलं तर तरी पण शासनाला अजूनही लाज वाटायला तयार नाही की आरक्षण उभीशीनच द्यायला पाहिजे. दुसरी गोष्ट एवढा लाठीचार्ज झाला पुन्हा आमच्याच लोकांवर गुन्हे दाखल केलेत हे शासन एक कोणी. ते गुन्हे जे आहेत ते अद्यापपर्यंत मागे घेतलेले नाही आहे. मनोज जरंगेंची ती वारंवार मागणी आहे की गुन्हे मागे घ्या मात्र ते देखील गुन्हे मागे नाही घेतले अजून मागे नाही घेतले अजून गुन्हे
लाठीचार्ज आमच्यावर केला, आमच्यावर काय होतं त्यांना हाण एवढे पोलिसांनी इतके हाणले लोक आमच्या की लेडीज लाल लेकर सुद्धा हाणले. अगदी बरोबर आहे. आपण या ठिकाणी पाहू शकतो घटना जी होती ती अत्यंत मोठी होती आणि मोठा हिंसाचार या ठिकाणी झालेला होता. दादा काय सांगशील तू, देखील या घटनेचा साक्षीदार राहिलेला आहे. या घटनेनंतर अंतरवाली सराटी जे नाव आहे ते देशाच्या नकाशावर आलेलं आहे. इथं म्हणजे शांततेत आंदोलन सुरू होतं 4-5 वर्षाच्या मुलापासून ते 70-80-90 वर्षाच्या म्हाताऱ्या माणसापर्यंत या आंदोलनात लोक सक्रिय होती. आणि 70-80 वर्षाच्या महिला कुठं दगडफेक करीत असतात का, त्यांच्यावर सुद्धा महाराष्ट्र राज्यातल्या पोलिसांनी दणादण दणादण लाठीचार्ज केला आणि शांत बसलेल्या लोकांवर सुद्धा लाठीचार्ज केला. बरोबर. बाबा काय सांगणार तुम्ही, घटनेचं आता वर्णन करत होते, नेमकी घटना कशी घडली होती, कसा थरार होता तो? घटना म्हणजे इथं सगळी पब्लिक बसलेली होती, म्हातारे कोथारे पोरं सोरं लेकरं बाळं ह्या गावातली सगळी होती, महिला मंडळ सगळं होतं. ते कमीत कमी 1700-1800 पोलीसवाले होते, काही महिला मंडळ होतं. आता महिलाच महिला घुसल्या आणि माणसात माणसं घुसली, कोण कोणाचं काय तर मग महिला आमच्या म्हणल्या इकडं कुंकड जे सुरुवात झालं त्यांना लेकरू बघितलं नाही, मथारा बघितलं नाही, शहाणा नाही, अक्षर जे काही इथं याच्यात पडल्या महिला त्या त्यांना तुडिल्या, त्या पोलीस लोकांना पायाखाली तुडवल्या. आणि वर ठिकाणी पाहू शकतो आजोबांना जे ते अश्वानावर झालेले आहेत. बोला आजोबा. तर गोळीबार केला, इथं पत्र्याला भोकं पडली नाही, तेवढे नळकांडे फोडले. मी स्वतःही इथं आंधळा झालो, चापत चापत घरी गेलो, त्याच्यात म्हणलं मला मारू नका रे, तरी मागून एक दोन काठ्या हाणल्या. पोलिसांनी काठ्या पण तोडल्या होत्या, हेल्मेट मारहाण केली होती. काठ्या त्यांच्या हातातल्या काठ्याच मोडल्या तर दगड हाणा लागली, काठ्या मोडल्या तर दगड हाणा लागली. आणि आम्हालाच म्हणते दगड. आता आम्ही तर सारे बाप चाललेले माणसं, आम्हाला काय हाणायचं सुधारणा काही व्हायना. ते लेकरू तुडीत येत, एखादी म्हातारी बाई तुडीत येत, काही करत ते काय करतात त्याचा पताच नाही लागला बाबा. बरोबर आहे. आई काय सांगणार तुम्ही, घटना कशी घडली होती, काय वाटतं तुम्हाला? आज असा एक दिवस उगाला आम्हाला वर्षातून की आज इतकं दुःख वाटतं की अंगावर नुसते काटे उभा राहतील. सांगायचं सुद्धा असं म्हणजे की मनोज दादाला त्यांना हरुहार हरुहार उपोषणला बसायची वेळ आणली आणि वेळ मागू मागू एक वर्ष झालं तरी एक वर्षापर्यंत त्यांना आम्ही एक सुद्धा त्यांची दखल घेतली नाही. अगदी बरोबर आहे. परंतु आजच्या वर्षाला या ठिकाणी लाठीमार झाला होता, कशा प्रकारची ती घटना होती, महिलांना मारहाण झाली होती, लहान मुलांना मारहाण झाली? जीच, ते 2 वाजल्यापासून आदल्या दिवशी रात्री 1 वाजता आले होते. आदल्या दिवशी रात्री आम्हाला काहीच माहित नव्हतं, त्यावेळेस आम्ही सगळ्यांना महिला इथं बसलेलो होतो. आम्हाला लगेच आम्ही काय केलं, त्यांना हातपाय पडून माणसांना पाठवून दिलं. त्यांचा फोज फाटा सगळा इथंच मुकामाला होता. पोलिसांना आदल्या दिवशी आंदोलन उचलायचं होतं. हा, आदल्या दिवशी रात्री यांना उचकायचं होतं आंदोलन. तर हे एका याच्यावर त्यांना जागा दिली, कुठं त्यांना फोन केलं तर तिथं राहिली. दुसऱ्या दिवशी त्यांना महिला जास्त दिसल्यामुळे त्यांना महिला येऊच तर आमच्याकडे हे चालू काम केलं. निस्ते 2 वाजल्यापासून पोलीस इथं येत होते, 3 वेळेस पाटलांना वापस पाठवले होते टेस्ट घेऊन, टेस्ट घ्यायची म्हणे त्यांची. पाटील म्हणले मला काही झालं नाही. नेमकं लाठीमार कसा झाला मग, कशा प्रकारची ती घटना होती? तर त्या प्रकारची मग लाठीचार झाल्याच्या त्यांना लाठीचार कसा सुरू केला की आम्हाला असं वाटलं पाटलाला उचलून न्यायचं होतं त्यांना, पण आम्ही काही पाटलाला उचलून दिलं नाही म्हणून त्यांना लाठीचार केला. बरं. आई काय सांगणार तुम्ही, आजच्या वर्षाला या ठिकाणी लाठीमार झालेला आहे, कशा प्रकारची घटना होती, अनेक महिला असतील मुलं असतील त्यात गंभीर जखमी झाले होते. आम्ही इथं बसलेलो होतो, आमचा हरिपाठ चालू होता. आम्हाला माहीतच नव्हतं, आम्ही आपला हरिपाठ सुरू केला आणि लगेच इकून अचानक यशी गुण आले. जसे आले का तसे त्यांना मारा सुरुवात केली, का आम्हाला उठून उभा राहता येणार इतका त्यांना लाठीचार केला आमच्या. आम्हाला काहीच नव्हतं, आम्हाला काय म्हणत होतो आम्ही, आमचं आम्हाला आरक्षण द्या ओबीसी तून. आता सारे आरक्षणात आहे, आम्ही नाही का आरक्षणामध्ये, सारे मराठी आरक्षणात आहे ना, कुंभीन मराठा एकच आहे. त्या घटनेनंतर अंतरवाली सराटी जे नाव आहे हे देशाच्या नकाशावर आलं, काय वाटतंय आज नेमकं? आता काय वाटतं मग, लाठीचार केला म्हणून आलं ना कशावर, सारे मारलेत ना लोक लेकर, अजून लंगडे म्हातारे झाले, बाया लंगड्या त्या कैच्या डोक्यात आसरू धारास वाढे, ते डोके पागल झाले. अगदी बरोबर. आई काय सांगणार तुम्ही, या ठिकाणी लाठीमार झाला होता, कशा प्रकारची ती घटना होती, काय वाटतं तुम्हाला? घटना लई दुर्दैवी होती, इतकी खंबीर घटना होती की आम्हाला असं उठता येणार का बोलता येणार इतके पोलीस लोक पाहिले आम्ही कधी पाहिले पण नव्हती. आम्ही हरिपाठ घेणारे, आम्हाला देवाचं नामस्मरण करण्याच्या महिला आहेत आम्ही सगळ्या, आम्हाला असे पोलीस लोकांनी आम्ही कधीच पाहिलेले नव्हती. इतके आल्याच्या नंतर आमच्या जीवात इतका थरथर काप सुटला की कशासाठी आले काय आले म्हणून आम्हाला हे माहिती नव्हतं. फक्त आम्ही जरंगे पाटलासाठी आम्ही इथं बसलेलो होतो की काम, कारण की हे नामस्मरण करा आणि जागरण व्हावं त्यांच्यासाठी आम्ही संरक्षण करून बसले. नेमकं लाठीमार कसं झाला, कशी घटना घडली?
लाठीचार म्हणजे अगोदर त्यांनी जे जसे आले त्यांनी सहसा रिंगण घातलं सगळ्यांना, महिलांना सगळं आधी रिंगण मध्ये घेतलं आणि माणसं हातजोडीत येत, आमचे जे माणसं येत ना ते हातजोडीत येत की नको तुम्ही असं काही करू, मग अत्याचार करू नको. त्यांना माहित होतं पण आम्हाला काहीच समजा नाही या काय करायला लागले म्हणून. आम्ही हातजोडून सगळे उभा राहिलो की हे काय करायला लागले म्हणून. त्यांनी जे आश्रू धुराचा हे केला, त्यांनी नळकंड्या फोडल्या आणि वरती त्या हे केले गोळीबार केले, वर पत्राचे सुद्धा छिद्र पडले. त्यांनी इतका लाठीचार केला की आम्हाला काही सुद्धा कळाना. अनेकांना छरे लागले होते, छऱ्यांच्या गोळ्या लागल्या होत्या. मग काय कशी परिस्थिती असेल? खूप गंभीर छरे येत. आपण या ठिकाणी पाहू शकतो ह्या जखमा ज्या आहेत अद्यापपर्यंत हे छरे जे आहेत हे छरे अजूनही दिसत आहेत. म्हणजे 1 तारखेला पोलिसांनी या ठिकाणी छरे मारले होते, अश्रुधुराच्या नळकंड्या फोडल्या, त्याचबरोबर महिलांना मुलींना वृद्धांना सुद्धा काही इतकं मारलं आम्हाला. आम्ही याला मी तर उपासनाला बसले होते तर काहीच कळा ना मला, इतकं मारलं तर छरे सुद्धा मी जाग्यावर पडले होते. अजूनही छरे ते शरीरातच? हा अजूक हे शिपा अजूक बरं. रोज दवाखाना करतो आम्ही, पदरचा दवाखाना करतो. किती छरे लागले होते तुम्हाला? हे ईद लागलं हा, हे ईद लागले शिपा. आपण हे पाहू शकतो या ठिकाणी या आईंना जे आहे ते छरे लागलेले आहेत आणि अजूनपर्यंत ती घटना जी आहे ती अद्यापपर्यंत सुद्धा आम्हाला असं चक्कर आल्या म्हणे होती. इथं डोक्ष्याला मार लागला, ते आसरू धुरनाळ्यात येवा लागलं, डोळ्याची आग व्हा लागली. तर आम्हाला आजपर्यंत आज दिसताना सुद्धा दवाखान्यात जातो आणि नुसतं गोळ्या खात होतो. बरोबर आहे. त्या घटनेला आज 1 वर्ष पूर्ण झाले, मात्र त्या घटनेमध्ये जे अश्रुधुराच्या नळकंड्या फोडल्या होत्या त्यानंतर जो छऱ्यांनी गोळीबार झाला होता त्या घटनेचे जखमा जे आहेत ते आजही आपल्याला दिसत आहेत. आई काय सांगणार तुम्ही, काय वाटतं तुम्हाला या घटनेबद्दल? काय सांगणार, लागलेले डोक्याला अजून काही डोकं चलत नाही, असं डोक्याला लागलेले तर अजून सुद्धा समजत सुद्धा नाही काय करा म्हणून. अगदी बरोबर आहे. आई काय सांगणार तुम्ही, तुम्हाला काय वाटतं घटना कशी घडली होती? तशीच घडली होती. सगळं डोक्यामध्ये लागले मार, बोटाला लागले, पायाला लागले, गुडघे दुखत येत, अजून गुडघ्यावर आणले ते. आज त्या घटनेला 1 वर्ष होत आहे, काय मागणी नेमकी तुमची आता? ते तर आम्हाला ओबीसीतून आरक्षण लागत आम्हाला पाहिजेच ते, त्याच्यासाठी तर आम्ही एवढं 12 महिने ते बसलो. आई काय सांगणार तुम्ही? आम्ही इथं हरिपाठ वाचित होतो, वाचता वाचता ते आले की लगेच लाठीचारच सुरू केला. आम्हाला आरक्षण साठी बसलेलं होत आमचे पाटील, आम्ही हे करीत होतो, ते आले की लगेच मारायला सुरुवात केली. बरोबर. आणि आम्हाला आरक्षण पाहिजे म्हणजे पाहिजेच आमच्या लेकरा बाळाला, तर आम्ही इथून हटू नाही तर आम्ही हटणार नाही आणि आमचे पाटील सुद्धा हटणार नाही. लाडकी बहीण योजना दिली त्यांनी पण आम्ही त्याच्यात खुश नाही. फक्त आम्हाला एवढंच पाहिजे की आरक्षण द्यायला पाहिजे. हे लाडक्या बहिणीचं आम्हाला समजून काढायची नाही. आमचा एक भाऊ तरस होतो आणि एक भाऊ खुर्चीवर बसून आम्हाला लाडक्या बहिणीची योजना देतो, हे आम्हाला मुळीच मान्य नाही. फक्त आम्हाला आरक्षण देणं एवढं आम्हाला गरजेचं आहे. हो, या ठिकाणी आपण महिलांच्या प्रतिक्रिया ऐकल्या, पुरुषांच्या प्रतिक्रिया ऐकलेल्या आहेत. आपल्यासोबत एक ताई पण आहे. ताई, कशा प्रकारची घटना होती ती? आज 1 वर्ष झालं त्या घटना. मी एवढं सांगू इच्छिते की माझी त्याच्यात काही चूक नव्हती. म्हणजे आता आमचं आंदोलन आहे मराठ्याचं, तर मी इथं येऊन बसणारच. त्या दिवशी मी शाळेतून आले होते, म्हणजे आमची बस वडीलच उतरली, म्हणजे इथून 2 किलोमीटर लांब आहे. तर त्याने आम्हाला इथपर्यंत येऊन दिलं नाही. आम्ही पैपी कशा तरी शेताने आलो आणि इथं आल्यानंतर मी माझी बॅग घरी ठेवली. इथं खूप माणसं जमले होते, म्हणजे आमचं आंदोलन आहे म्हणून आम्ही इथं बसलेलो होतो. मी घरी बॅग ठेवली, बॅग ठेवून जेवण घेऊन काहीच नाही केलं. आमचं आंदोलन आहे म्हणून मी इथं येऊन बसले. इथे आले तेव्हा महिलांचं काही काही भजन कोणाचं काही काही चालू होतं. आणि मग तिथे असं अचानक इथं खूप म्हणजे बाजूने सगळ्या महिलांना नाही का पोलिसांनी असं घेरा घातलेला होता. आणि असं महिलांचं पुन्हा हे चालू होतं, हरिपाठ चालू होता. तर पोलीस असे अचानक आले, म्हणजे ते इथं कोण आलं होतं ते म्हणले की असं पोलीस गेले म्हणून आम्ही आमचं आंदोलन सुरू ठेवलं होतं, म्हणजे शांततेत होतं. त्यांना वाटलं शांततेत, आम्हाला वाटलं ते गेले असते वापस कसे येते. तर ते असे अचानक आतमध्ये आले आणि लगे म्हणजे लगेच असा काही माणसांवर काही लेकरांवर आणि काही म्हणजे म्हाताऱ्या बायांवर असा अचानकच हल्ला केला. आम्हाला माहीत सुद्धा नव्हतं की ते हल्ला करते आणि आम्ही विचार सुद्धा केला नव्हता की ते आमच्यावर हल्ला करते अशी परिस्थिती करते. आणि त्या घटनेत अनेक जण जखमी झाले होते. कशा प्रकारची घटना घडली होती ती? कोणाकोणाला मार लागला होता? छऱ्यांनी आता जखमा बघितल्या मी कोणाला म्हणजे सगळ्यांचं तर आहे, सगळ्यांना लागले, कोणाला छऱ्या लागला आणि सगळ्यांना तर लागलंच. मी ज्यांना वाचवत होते त्यांना मी वाचावं लागले म्हणून मला पण डोक्यात त्यांनी काठी घातली. आणि माझ्या भावाच्या तर इथे डोळ्याला छऱ्या लागला. तो जर डोळ्यात गेला असतं तर मग त्याचं काय झालं असतं? काहींना पायांना आणि काही जे म्हाताऱ्या बाया होत्या त्यांना तर कुठं कुठं मारलंय. बरोबर. ताई काय सांगणार तुम्ही, शेवटचा प्रश्न, कशा प्रकारची घटना होती, कसा अनुभव आहे? आज या घटनेला 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे.
आमचा चालला हरिपाठ. आम्ही सगळे बसलेलो होतो तिथून, आम्हाला काय माहित नव्हतं. सकाळपासून त्यांची आड्या होती आमची. तर पाणी पेले, हातपाय धुतले, चहा पेले. त्यांनी 5:30 वाजता हल्ला केला, लाठीचार लाठीचार केला. मुला पाहिली नाही, बाळ माणसं पाहिली नाही, कुणी पाहिलं नाही. त्यांनी आज सध्या 1 वर्ष झालं. बरोबर आहे. आपण या ठिकाणी पाहू शकतो जी लाठीमारची घटना होती त्याला आज 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. त्या घटनेत जरी आज 1 वर्ष झाले असतील, वर्ष उलटत असेल, तरी त्या घटनेतील जखमा ज्या आहेत त्या आपण आजही पाहू शकतो. महिलांना असेल, मुलींना असेल, मुलांना असेल, वृद्ध मंडळींना असेल, यांना आजही त्या जखमांचा त्रास जो आहे तो होत आहे. एकूणच सरकारने आमच्या मागण्या ज्या आहेत ते पूर्ण कराव्या. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही, अशा प्रतिक्रिया ज्या आहेत त्या या अंतरवालीकरांनी दिलेल्या आहेत. गौरव साळी, मुंबई तक, अंतरवाली सराठी.